347व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र व महाराष्ट्र कला व साहित्य अकादमीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचा महावक्ता राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर व प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेवल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेवल काय म्हणाले ते पाहूयात. 347व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य कला व साहित्य अकादमीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचा महावक्ता 2020 या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन आम्ही करत आहोत. सदरील ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रभरातील इयत्ता 5वी ते 12वीपर्यंतच्या कोणत्याही वर्गातील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या सर्व स्पर्धकांना आम्ही मोठ्या सन्मानानं महाराष्ट्रभरामध्ये गौरवित करणार आहोत. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की कृपया आपण महाराष्ट्राचा महावक्ता 2020 ह्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या घरीच एक 4 मिनिटाचा आपल्या वक्तृत्व शैलीचा एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो 9420130407 ह्या मोबाईलवर व्हॉट्सअप करायचा आहे. या स्पर्धेसाठीचे काही नियम असे आहेत की या स्पर्धेमध्ये इयत्ता 5वी ते 12वीपर्यंतचा महाराष्ट्र राज्यातला कोणताही विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. आपण जो व्हिडिओ बनवणार आहात तो व्हिडिओ 4 मिनिटापेक्षा मोठा नसावा. सदरील वक्तृत्व स्पर्धेसाठी फक्त मराठी भाषाच ग्राह्य धरली जाईल हे सुद्धा आपण आवर्जून लक्षात घ्यावं. या व्हिडिओसोबत आपलं पूर्ण नाव, आपला पत्ता, ईमेल आयडी व मोबाईल नंबरसुद्धा आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. आपण दिनांक 15 जूनपर्यंत आपला व्हिडिओ आमच्या या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून सदरील स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. तरी मी महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना विनंती करतो की कृपया आपण जास्तीत जास्त संख्येने या महाराष्ट्राचा महावक्ता ह्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. धन्यवाद.